मलिकवाड येथे चुरशीने त्र्याण्णव पॉइंट पस्तीस टक्के मतदान बुधवारी मतमोजणी दोन्ही गटाला विजयाचा विश्वास मलिकवाड ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये झालेल्या दोन जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अत्यंत शांततेने त्र्याण्णव पॉइंट पस्तीस टक्के इतके मतदान झाले अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत दोन्ही गटातील नेतेमंडळींकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला असला तरी बुधवारी तीस रोजीच फैसला होणार आहे पंचवार्षिक निवडणुकीत आठ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्या असून केवळ दोन जागांसाठी प्रभाग क्रमांक तीन मध्ये कडवी झुंज पहावयास मिळाली दोन प्रभागात निवडणूक नसल्याने सर्व नेते मंडळींची ताकद प्रभाग क्रमांक तीन मध्ये पणाला लागली होती यामुळे ही निवडणूक प्रत्येक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली होती सामान्य गटातून संभाजी शंकर पाटील यांच्या विरोधात निवास हरी करजगे यांनी शड्डू ठोकला होता तर अनुचित जाती महिला गटातून निर्मला थळू सनदी विरुद्ध लक्ष्मी सुजित नडविनमणी यांच्यात लढत लागली होती काल शनिवारी रात्रीपर्यंत प्रभाग क्रमांक तीन मध्ये विविध राजकीय खेळी मतपरिवर्तनाचे काम अगदी जोमात झाल्याचे दिसले आज रविवारी सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला सकाळी थंडीचा प्रभाव असतानाही मतदार मतदान केंद्रावर तुरळक गर्दी करत असताना दिसत होते सकाळी दहा नंतर मतदान केंद्रावर मतदारांनी प्रतिसाद दर्शवत मतदानाचा हक्क बजविताना दिसत होते दरम्यान सामाजिक अंतर पाळत रांगा लावण्यात आल्या होत्या त्याचबरोबर प्रत्येक मतदाराचे थर्मल स्कॅनिंग बरोबरच प्रत्येकाला सॅनिटायझर देऊन आत सोडण्यात येत होते दुपारी एक वाजेपर्यंत पंचावन्न टक्के इतके मतदान झाले होते त्यानंतर मात्र उन्हाचा तीव्र चटका बसत असल्याने मतदार मतदान केंद्राकडे येण्यास निरुत्साह हो दाखविले होते दुपारी तीन वाजेपर्यंत ऐंशी टक्के इतके मतदान झाले होते सायंकाळच्या सत्रात उर्वरित सर्व मतदारांना कार्यकर्त्यांनी बोलावून आणत मतदान केले शेवटच्या क्षणापर्यंत तीनशे सत्तावीस पुरुष तर तीनशे एकसष्ट महिला मतदारांनी असे सहाशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत इतकी मतदानाची टक्केवारी केली अत्यंत ने पार पडलेल्या या निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती मतदान केंद्राच्या दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांची फौज मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेत मतदानाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला सदरचे मतदान शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केलेल्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले मतदानानंतर दोन्ही गटाने विजयाचा विश्वास व्यक्त केला असल्याने नेमके गुलाल कोणाला हे सांगणे बाकी अवघड बनले आहे बुधवारी तीस रोजी मतमोजणी प्रक्रिया तालुका केंद्रावर होणार असून आता तीस पर्यंत गावात गोळाबेरजेला उधान येणार आहे पंच्याण्णव वर्षीय आजीनेही बजाविला मतदानाचा हक्क येथील पंच्याण्णव वर्षीय आजी गुनाबाई यल्लाप्पा वनकांबळे यांना व्हीलचेअरने मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आले त्यानंतर त्यांनीही उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजाविला इतक्या उतारवायातही मतदान करण्यासाठी सकारात्मकता दर्शविलेल्या आजीबद्दलही गौरवद्वार काढण्यात येत आहेत